विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस मार्च दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी त्याच्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नॅशनल वॅक्सिनेशन डे म्हणजे लसीकरण दिवस हा दरवर्षी कधी साजरा केला जात असतो तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी सोळा मार्चला दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून आपण साजरा करत असतो ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये माता मृत्यूचे प्रमाण म्हणजेच एम एम आर बिघडलेले आहे म्हणजे सगळ्यात खराब आहे एम एम आर म्हणजेच काय मॅटर्नल मोर्टॅलिटी रेशो बरोबर माता मृत्यूचे प्रमाण असं मराठीमध्ये म्हणता येईल ठीक आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं जे काही राज्यांमधील माता मृत्यूचे प्रमाण होतं ते सगळ्यात कमी कुठे होतं तेव्हा त्यामध्ये एक नंबरला होतं केरळ दोन नंबरला होतं तेलंगणा आणि तीन नंबरला होतं महाराष्ट्र आता आजच्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे कोणत्या राज्यामध्ये माता मृत्यूचे प्रमाण हे बिघडलेले आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पश्चिम बंगाल हरियाणा उत्तराखंड आणि छत्तीसगड या चारही राज्यांमध्ये या ठिकाणी जे काय एम एम आर रेशो माता आहे माता मृत्यूचे प्रमाण आहे ते या ठिकाणी बिघडलेलं आहे तर या ठिकाणी वरील चारही ऑप्शन या चा ठिकाणी योग्य असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणता देश बिमस्टेक शिखर दोन हजार बावीसचं आयोजन करणार आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी श्रीलंका हा देश या ठिकाणी बिमस्टेक शिखर परिषद जी काय आहे दोन हजार बावीसचं त्याचं ऑर्गनायझेशन करणार आहे किंवा ऑर्गनाइज करणार आहे या ठिकाणी अध्यक्षपद कोणाकडे आहे श्रीलंका या देशाकडे सप्टेंबर दोन हजार पासून जे काही चेअरमन पद आहे किंवा अध्यक्षपद आहे ते श्रीलंका या देशाकडेच आहे सरचिटणीस कोण आहेत असं विचारलं तर टेंजिन जी की भूतानचे आहेत यांच्याकडे सरचिटणीस पद हे आहे आता या ठिकाणी हे जे काही परिषद आहे बिमस्टेक शिखर परिषद दोन हजार बावीस आहे ती कितवी शिखर परिषद आहे तर पाचवी शिखर परिषद आहे बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये तुम्हाला शिखर परिषदाबद्दल माहिती विचारली जाते बिमस्टेकची पहिली शिखर परिषद झाली होती एकतीस जुलै दोन हजार चार ला होस्ट कंट्री होती थायलंड आणि होस्ट सिटी होती बँकॉक प्रकारे जी काय दुसरी शिखर परिषद झाली होती बिमस्टेकची ती ती झाली होती तेरा नोव्हेंबर दोन हजार आठला आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली याटिकानी। याटिकानी या ठिकाणी तसेच या ठिकाणी जी काही पाचवी आहे दोन हजार बावीसची श्रीलंका देशामध्ये कोलंबो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही ऑर्गनाईज करण्यात आली आहे श्रीलंका या देशाकडून होस्ट कंट्री आहे श्रीलंका आणि होस्ट सिटी आहे कोलंबो तर दोन हजार बावीसची ही पाचवी शिखर परिषद आहे बिम्स्टेकची बिमस्टेक याचा फुलफॉर्म बऱ्याच वेळेला विचारला जातो फुल फॉर्म काय आहे बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को ऑपरेशन ज्याची स्थापना झाली होती सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णव ला आणि मुख्यालय आहे ढाका जे की बांगलादेश या देशामध्ये दे स्थित आहे आता जर तुम्हाला असं विचारलं बिमस्टेकमध्ये किती कंट्री मेंबर्स आहेत तर या ठिकाणी उत्तर असणार आहे सात सात कोणकोणते तर पहिला आहे बांगलादेश दुसरा आहे भूतान तिसरा आहे आपला प्यारा भारत देश चौथा आहे नेपाळ पाचवा आहे थायलंड सहावा आहे म्यानमार आणि सातवा आहे श्रीलंका आणि श्रीलंकाला दोन हजार अठरापासून अध्यक्षपद आहे श्रीलंकेकडे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मार्केट कॅपिटलायझेशनच्या बाबतीमध्ये जगातील पहिल्या पाच क्लबमध्ये दे कोणत्या देशाने प्रवेश घेतलेला आहे किंवा कोणत्या देशाचा प्रवेश झालेला आहे तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपला प्यारा भारत देश तर पर्याय क्रमांक बी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या भारताच्या इक्विटी मार्केटने पहिल्यांदाच बाजार भांडवलाच्या बाबतीमध्ये जगातील टॉप पाच देशांच्या यादीमध्ये प्रवेश केलेला आहे जर तुम्हाला असं विचारलं भारताचं जे काय बाजार भांडवल आहे ते किती आहे तर डी म्हणजे तीन पॉईंट एकवीस ट्रिलियन डॉलर एवढं आपल्या भारताचं या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन आहे कोणता शब्द वापरला मी मार्केट कॅपिटलायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल बाजार भांडवल मग एक नंबरला आहे अमेरिका सत्तेचाळीस पॉईंट बत्तीस ट्रिलियन डॉलर एवढी त्यांचं बाजार भांडवल आहे दोन नंबरला आहे अकरा पूर्णांक ट्रिलियन डॉलर चीन या देशाचं तीन नंबरला आहे सहा ट्रिलियन जपान या देशाचं चार नंबरला आहे साडेपाच ट्रिलियन हाँगकाँग या देशाचं आणि पाच नंबरला आहे जवळपास सव्वा तीन ट्रिलियन म्हणजे किंवा तीन पूर्णांक एकवीस ट्रिलियन आपल्या भारताचं भारतानंतर किती देश आहेत मार्केट कॅपिटलेशनच्या यादीमध्ये तर सहा नंबरला आहे युनायटेड किंगडम सात नंबरला आहे सौदी अरेबिया आठ नंबरला आहे कॅनडा नऊ नंबरला आहे फ्रान्स आणि दहा नंबरला आहे जर्मनी जर तुम्हाला असं विचारलं एकूण जागतिक बाजार भांडवल किती आहे तर एकशे नऊ पॉइंट बावीस ट्रिलियन डॉलर एवढं या ठिकाणी होल वर्ल्डचं या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन आहे क्लियर? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा टी बी ट्युबोरकोलोसिस असं इंग्लिशमध्ये म्हणता येईल बरोबर क्षयरोग असं त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं तर टी बीच्या लसीसाठी भारत बायोटेकने कोणत्या देशाच्या बायो फार्मास्युटिकल फर्म बायोफेब्रीसोबत भागीदारी केलेली आहे म्हणजेच पार्टनरशिप केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्पेन तर या ठिकाणी टी बीच्या लसीसाठी भारत बायोटेकने स्पेन देशाच्या बायो फार्मास्युटिकल फर्म ज्याचं नाव आहे बायोफेब्रीसोबत या ठिकाणी पार्टनरशिप केलेली आहे कशासाठी कारण काय तर नवीन क्षयरोग लसीच्या विकासासाठी उत्पादनासाठी आणि विपणनासाठी विपणन म्हणजे काय मार्केटिंग तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्पेन या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आलं टी बी व्हॅक्सिन टी बी डे कधी असतो चोवीस मार्चला मग या ठिकाणी दोन हजार बावीसची जे काय टी बी डे आहे त्याची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या इन्व्हेस्ट टू एंड टी बी सेव्ह लाईव्ह म्हणजेच काय टी बी संपवण्यासाठी गुंतवणूक करा आणि जीव वाचवा अशा प्रकारचा विषय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जसा इन्स्टाग्राम आहे त्याच प्रकारे रशियाने या या ठिकाणी एक सुरू केलेलं प्लॅटफॉर्म म्हणजेच प्रश्नातून तुम्हाला लगेच लक्षात येईल इंस्टाग्राम ऐवजी रॉसग्राम कोणत्या देशात सुरू होणार आहे पहा ओन फोटो शेअरिंग ऍप रॉसग्राम तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशियाच्या फ्लॅगवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की उत्तर काय असणार आहे प्रश्नाचं तर इंस्टाग्राम जसं फोटो शेअरिंग ॲप्लिकेशन आहे त्याच प्रकारे हुबेहुब अशा प्रकारचं अॅप्लिकेशन रॉसग्राम नावाने या ठिकाणी रशिया या देशाने सुरू करणार आहे किंवा रशिया हा देश सुरू करणार आहे इंस्टाग्रामला रिप्लेसमेंट म्हणून पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी रशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन दोन हजार पर्यंत हेच अध्यक्ष असणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा जागतिक झोप दिवस म्हणजेच वर्ल्ड स्लीप डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अठरा मार्चला दरवर्षी जागतिक झोपेचा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो दोन पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट वर्ल्ड स्लीप सोसायटीने दोन हजार मध्ये पहिल्यांदाच जागतिक झोप दिवस साजरा करण्यात आला होता त्यांच्याद्वारे आणि दुसरा पॉईंट जर तुम्हाला असं विचारलं वर्ल्ड स्लीप डे दोन हजार ची थीम काय आहे तर थीम लगेच लिहून घ्या क्वालिटी स्लीप साऊंड माइंड आणि हॅपी वर्ल्ड अशा प्रकारची थीम आहे दोन हजार बावीसच्या जागतिक झोप दिवसाची या ठिकाणी लगेच मग आपण मार्च महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती लगेच आपण या ठिकाणी रिव्हिजन मारूया एक मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि कर्मचारी प्रशंसा दिवस आणि अजून एक असतो रामकृष्ण जयंती आठ मार्चला असतो इंटरनॅशनल वुमन डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिवस असतो नऊ मार्च म्हणजेच मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी असतो नो स्मोकिंग डे दहा मार्च सी आय एस एफ स्थापना दिवस आणि या ठिकाणी जागतिक किडनी दिवससुद्धा असतो पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च आयुध निर्माण दिवस भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस वीस मार्च जागतिक चिमणी दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस आणि चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि शेवटी सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा वैज्ञानिक संशोधनासाठी जी डी बिर्ला पुरस्कारासाठी कोणाला नामांकित करण्यात आलेलं आहे किंवा कोणाला नामांकन मिळालेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नारायण प्रधान यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वैज्ञानिक संशोधनासाठी जी डी बिर्ला पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे या ठिकाणी तुम्हाला जर असं विचारलं या वर्षीचा जो काही जी डी बिर्ला अवॉर्ड आहे तो कितव्या क्रमांकाचा आहे तर एकतीसाव्या क्रमांकाचा जी डी बिर्ला अवॉर्ड आहे कोणाला देण्यात आला नारायण प्रधान यांना कशासाठी तर भौतिक विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल वैज्ञानिक संशोधनासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे कितवा पुरस्कार आहे एक तिसावा आणि तिसावा कोणाला देण्यात आला तर सुमन चक्रवर्ती यांना देण्यात आला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा इस्रोने एस एस एल व्हीच्या घन इंधन आधारित बूस्टर स्टेजची यशस्वीपणे चाचणी कोठे केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश ए पी तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी एस एस एल व्हीच्या घन इंधन आधारित बूस्टर स्टेजची यशस्वीपणे सक्सेसफुली टेस्टिंग घेण्यात आलेली आहे कोणाच्या मार्फत इस्रोच्या तर पर्यायक्रमक ए आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी इस्रोबद्दल सांगायचं म्हटलं तर फुल फॉर्म लिहून घ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन संस्थापक कोण होते वी विक्रम साराभाई स्थापना कधी झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं अध्यक्ष कोण आहेत एस सोमनाथ याच्या अगोदर कोण होते के सिवन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा सूचीबद्ध कंपन्यांच्या संचालक मंडळावर महिलांच्या बाबतीमध्ये दक्षिण आशियामध्ये कोणता देश अव्वलस्थानी आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी बांगलादेश हा जो काही देश आहे तो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सूचीबद्ध कंपन्यांच्या संचालक मंडळावर महिलांच्या बाबतीमध्ये दक्षिण आशियामध्ये हा देश बांगलादेश हा देश स्थानी आहे या ठिकाणी बांगलादेशबद्दल सांगायचं म्हटलं तर पंतप्रधान आहेत शेख हसीना राजधानी आहे ढाका आणि चलन वापरलं जातं बांगलादेशी टका पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा डिजिटल जमिनीची कागदपत्रे घरोघरी पोचवायची सुविधा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी बिहार बी आय एच ए आर बिहार हे राज्य या ठिकाणी पहिलं राज्य बनलेलं आहे कशासाठी तर डिजिटल जमिनीचे कागदपत्रे घरोघरी पोचवायची सुविधा देणारे हे पहिलं राज्य बनलेले आहे या ठिकाणी बिहारबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत फागू चव्हाण आणि राजधानी आहे पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा साहित्य अकादमीचा साहित्योत्सव नुकताच कोठे आयोजित करण्यात आला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो साहित्य अकादमीचा साहित्योत्सव नुकोताच या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पर्याय क्रमांक बी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी पाहूया शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा अलीकडेच महात्मा गांधी हरित त्रिकोण कोठे अनावरण करण्यात आलेलं आहे या हरित त्रिकोणाचं तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मादगास्कर कुठे आहे तर पूर्व आफ्रिकेतील हा देश आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आझादी का अमृत महोत्सवानिमित्त मादागास्करमध्ये महात्मा गांधी ग्रीन ट्रँगलचे अनावरण करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी मादागास्कर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी मी आत्ता सांगितलं पूर्व आफ्रिकेतील हा देश आहे ज्या देशाची राजधानी आहे अंताना नारिओ चलन वापरलं जातं मालागासी अरि अरे आणि मादागास्करचे अध्यक्ष आहेत अँड्री राजो एलिना तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जागतिक चिमणी दिवस म्हणजेच वर्ल्ड स्पॅरो डे म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो पंधरा मार्च सतरा मार्च अठरा मार्च की वीस मार्च तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणे प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तर हे बरोबर येतात की चुकतात हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद